हाय हॅलो नमस्कार सर्वांचं खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आजची सुरुवात जी व्हिडिओची सुरुवात झाली आहे ही स्वयंपाक करताना कारण दिवसभर मला बिलकुल टाईम भेटला नाही ब्लॉग शूट करायला त्यामुळे म्हटलं चला आता तर सुरू सुरू करूया आणि त्याचबरोबर मी एक छानस तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे जेणेकरून म्हटलं ती हेल्दी पण आहे मग ती तुमच्यासोबत शेअर करेल म्हटलं मी अशी पण करणार होती म्हटलं मग जाऊ द्या क आपण व्हिडिओ शूट करूया जेणेकरून सुद्धा फायदा होईल तर सुरुवातीला सगळ्यात अगोदर कोणतंही काम करायच्या स्वयंपाक स्वयंपाक करायला चालू केल्यानंतर सर्वात अगोदर तर मी कणिकच मळून ठेवते कारण कणिक मळून ठेवली म्हणजे ती बाकीची आपली कामं होत तर ती छान मुरते त्यामुळे मी सुरुवातीला पहिलं काम करते कणिक मळण्याचं आणि संध्याकाळी आज शक्यतो संध्याकाळी मी भाकरी बनवते पण आज थोडंसं गोड वगैरे बनवायचं होतं म्हणून म्हटलं चला चपाती बनवूया नाहीतर युजली संध्याकाळी मी भाकरीच करते पण सकाळी मात्र चपातीचं असते सकाळी भाकरी बिलकुल कोणी खात नाही त्यामुळे संध्याकाळी गरम गरम भाकरी होते आणि सकाळचं मग चपात्याचं चा होतं तर मग आज सकाळी पण चपाती झाली आता रात्रीसुद्धा चपाती आहे पण ठीक आहे एक दिवस चालतं तर पिठामध्ये थोडंसं तेल घालून मीठ घालून मी आ, मिक्स करून घेते आणि हे जे भांडं थोडंसं मला छोटं पडलं अंदाज मला आला नाही त्यामुळे थोडंसं पीठ इकडे तिकडे पडलं पण असू दे, दे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आम्ही एक छानसा असा फ्लॅट बघितला आहे त्याची मी टूर देणार आहे एम टी टूर म्हणजे नुसता जस्ट दाखवला हो आहे त्यांनी तर बघूय कसं होतंय तर एकदम छान मला तर खूप आवडलेलं आहे बघूया आता पुढे कसे काय बोलणे होते तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे कारण दुपारी त्याच गडबडीत होते त्यामुळे आज दिवसभर काहीच शूट करता आलं नाही फक्त तिथं मी थोडंसं फुटेज घेतलेलं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि त्याचबरोबर छान अशी रेसिपी पण आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सर्वांना खूप खूप थँक्यू तुम्ही छान असा प्रतिसाद देत आहे मला आणि त्याचबरोबर व्हिडिओ फक्त तुम्ही स्किप करत जे बघताय ना ते बघू नका प्लीज त्याने खूप वाईट असा परिणाम होतो चॅनेलवरती किंवा काही जे यूट्यूबर आहे त्यांना माहीत आहे त्यामुळे स्किप करत प्लीज पाहू नका व्हिडिओ ही माझी विनंती आहे तुम्हाला तर खूप अशी मेहनत घ्यायला लागते कोणतंही काम करताना मेहनतीशिवाय ते होतच नाही मग तुम्ही कोणतंही काम करत असाल त्याला मेहनतही लागतेच तर व्हिडिओ बनवायलासुद्धा खूप मेहनत लागते त्यामुळे प्लीज तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे कणिक भिजवून झाली आता तिला मी साईडला ठेवून देते आणि आता पटकन तुम्हाला एक भाजीची रेसिपी दाखवते ती खूप हेल्दी आहे आणि खायलासुद्धा तितकी चविष्ट आहे तर इकडे तुम्हाला दाखवते हे मूग आहेत हिरवे मूग असतात त्याला मोड आणलेले आहेत तर मोड आणलेले कोणतेही कडधान्य आपल्या शरीराला खूप चांगले असतात आणि तर अशा प्रकारे हिरव्या मुगाचे मोड आणायचे छान मोड खूप छान आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त एक बटाटा घालणार आहे आणि खूप कमी साहित्यात होते पण खायला खूप चविष्ट लागते तुम्ही जर आज हा व्हिडिओ बघितला तर संध्याकाळी समजा तुमच्याकडे मोड असतील हिरव्या मुगाचे तर तुम्ही नक्की रेसिपी करून बघा खूप छान लागते तर एकच बटाटा घेतलेला आहे थोड्याशा अशा मिडियम साईजच्या फोडे केले त्या फार लहान नाहीत फार मोठ्या नाहीत अशा प्रकारे तर बटाटा कट करून घ्यायचा अशा आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचा जेणेकरून त्याचा जे पण टार्च आहे ते बटाट्याचं ते पाण्यात राहिल्यानंतर मग आपल्याला स्वच्छ सो असं धुऊन ती घ्यायची आहे तर बटाटा चिरून घेते त्याचबरोबर मी ते एक टोमॅटो पण कट करून घेतलेला आहे टोमॅटो कट करत असताना त्यातील बिया पूर्णपणे काढलेल्या आहेत आणि आता तेल घालूया कडेमध्ये तर तुम्ही म्हणाल एवढं सारं तेल घेणं घातलेलं आहे तर सुरुवातीला मी जे मला लागणार आहेत पापड कुरड्या ते मी तळून घेणार आहे ह्याच तेलामध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्यातीलमध्ये तेल मी क कमी करून राहिलेल्या तेलामध्ये भाजी करणार आहे मग अशामुळे काय होतं आपल्याला एकच भांडं आपल्याला घासावं लागतं आणि एका भांड्यामध्येच सगळं काम होतं तोपर्यंत तेल तापते तोपर्यंत कुकर लावून कडेमधलेले एक्स्ट्राचं जे तेल होतं ज्यादाचं ते मी काढून घेतले आणि त्याच्यामध्ये जे आपण मूग आणि मूग आलेले मोड आणि बटाटा जोड होता तो अगोदर पूर्णपणे ह्या तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे कारण ह्या भाजीचा जी मेन चव आहे ती याच्यामध्येच आहे ज्यावेळी तुम्ही हे छान प्रकारे भाजून घेता तेव्हाच ह्या भाजीला एक वेगळी चव येते वेगळी टेस्ट येते त्यामुळे तुम्हाला ही स्टेप आहे स्किप कर करू शकत नाही तुम्ही तर छान असं त्याला व्यवस्थित असं बटाट्याला छान असं क्रंच येईपर्यंत आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजून आहे जर तुम्ही गॅसचा फ्लेम स्लो केला तर बटाटे ते आहेत ते ते तेल खूप असे शोषून घेतात आणि मग त्याच्यामुळे खूप ऑइली ऑइली भाजी होते तर या ठिकाणी तुम्हाला बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी त्याला छान असं कलर येईपर्यंत भाजून घेतल्या तर ते त्याच्यामध्येच मी घालत आहे टोमॅटो जो कट करून घेतलेला आणि या ठिकाणी तुम्ही बघता टोमॅटोच्या ज्या फोड्या आहेत मी थोड्याशा मोठ्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत कारण थोडासा टोमॅटो त्यामध्ये अख्खा राहिला आणि थोडासा स्मॅश झाला की मग छान अशी भाजीला टेस्ट येते याच्यामध्ये दुसरे काहीच इनग्रेडियंट नाही ना मी जिरे टाकलेत ना मोहरी कडीपत्ता हिंग काहीच टाकलेलं नाही तरीसुद्धा खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये आता हे एक वाटण घालायचं आहे तर ह्या वाटणामध्ये कांदा खोबरं लसूण आणि क कोथिंबीर को आहे ह्याचं हे वाटण आहे तर असं वाटण असतं माझ्या फ्रीजला भाजीसाठी मी बनवते तर ते फक्त घातलेलं आहे तर हे वाटण पण घालणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये कांदा आहे खोबरा आहे लसूण आहे आलं कोथिंबीर हे सगळं आहे त्यामुळे हे वाटण घालायचं आहे कारण आपण दुसरे काहीच घातलेलं नाही ना कांदा वगैरे वरून फोडणीला काहीच न घातलेलं त्यामुळे हा हे वाटण घालणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये आता थोडीशी मी घातलेलं आहे वरून हा कढीपत्ता घातलेला आहे तर तुम्ही म्हणाल कड फोडणीमध्ये कडीपत्ता न घालता वरून घातलेला आहे तर वरूनसुद्धा प्रकारे तुम्ही कडीपत्ता एक वेळेस घालून बघा त्याची एक वेगळी टेस्ट येते तर मी हा ही भाजी करत असताना खूप सारे एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि मला ते खूप छान वाटले म्हणून मी तुम्हाला हे शेअर करते तर आता या ठिकाणी घातलेला आहे कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार तिखट घाला आणि त्याच्यानंतर थोडंसं हळद घालायची आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे ही जो कांदा लसूण मसाला जी चटणी आहे ती छान आपण तेलामध्ये भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा आपली भाजीचा जो कलर आहे तो छान उठून येईल आणि त्या ठिकाणी आता इथे घातलेला आहे थोडासा मी गरम मसाला आता फक्त एवढंच मसाले आपण छान भाजून घ्यायचे आणि साईडला मी गरम करत पाणी ठेवलेलं आहे ह्या भाजीसाठी आपल्याला गरमच पाण्याचा वापर करायचा आहे कोणत्याही प्रकारचा गार पाणी वापरायचं नाही गरम पाणी घातल्यामुळे भाजीची चव पण वाढते त्याचबरोबर छान अशी तरी येते आपल्या भाजीला तर गरम पाणीच घालात तुम्हाला जेवढा कितपत रस्ता हवा आहे त्या पद्धतीत तुम्ही रस्त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर या ठिकाणी ही एक प्रकारचा आपण मिसळी जो रस्सा बनवतो तशी पण टेस्ट लागते तर तुम्ही या रस्त्यामध्ये फरसाणा वगैरे घालून ब्रेड बरोबर पावाबरोबर खाऊ शकता चपाती बरोबर खाऊ शकता ता कलर बागा किती आता याला छान अशी दणकून उकळी आणली कलर बघा किती सुंदर आलाय आत्ताच आता ह्याला शिजू द्यायचं तोपर्यंत इकडे चपात्याला तवा ठेवलेला आहे आणि आता ती मंद गॅसवर आपली भाजी शिजेल खूप छान टेस्ट आहे ते नक्की करा ज्यावेळी पण तुम्ही व्हिडिओ पाहाल त्यावेळी नक्की करून बघा त्या दिवशी तुमची तुम्हाला खूपच आवडेल आणि खूप गॅरंटी देऊन मी सांगते तुम्हाला ही भाजी खूप चवीला चविष्ट होते फक्त तेलामध्ये सुरुवातीला जे मी सांगितलं बटाटा आणि जे मू मूग आहे मोड आलेले मूग आहे ते भाजून घेणं खूप गरजेचं आहे छान प्रकारे ते भाजून घ्यायचे तरच आपली भाजी छान होते आता या भाजीला थोडासा एक संतपणा यावा म्हणून मी अशा प्रकारे हे बटाटे मॅश करून घेते तर अशा प्रकारे बटाटे स्मॅश करून घेतल्यामुळे आपली भाजीला भाजीचा जो टेक्चर आहे तो छान होतो पाणी वेगळं बटाटे मूग वेगळा असं होत नाही अशा प्रकारे थोडेसे क्रंची ठेवायचे थोडेसे मॅच करायचे अशा प्रकारे बटाटे तर त्याने छान अशी भाजी आपली लफतफी होते आता तेल तर खूप वरती आलेलं आहे भाजीच्या अजून भाजी, भाजी शिजायची आहे थोडेफार बटाटे शिजलेले आहेत तरी पण मी मंदाच्यावर ठेवून देणार आहे आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण मी घालत आहे तुम्हाला हवं असेल घाला नाही घातलं तरी चालतं कारण अशी पण भाजी आपण बटाटे वगैरे मॅश केल्यामुळे एक संद होते तर आमच्या इकडे कसं सगळ्या भाज्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वापरलं जातं पातळ भाजी असू दे किंवा सुकी भाजी असू दे त्यामुळे एक सवय झालेली आहे आम्हाला त्यामुळे मी वापरत असते ज्या गरजेच्या आहेत त्या भाज्यामध्ये तर वापरतेच आता कू व्यवस्थित शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर एक तीन चार मिनटं मी भाजी शिजू दिली आणि नंतर आता वरून मी कोथिंबीर घालते कलर खूप छान आलेला आहे बघू शकता नक्की करा खूपच टेस्टी अशी होते आणि बघता शनी खावी वाटेल अशी होती भाजी नक्की करा तर चला तर आता इकडे मी आता जेवणाचं आमचं टाईम झालेलं आहे तर आता इकडे आणलेलं आहे बासुंदी तर बासुंदी चपाती आणि ही जी भाजी आणि चपात्या भात वगैरे असा मेनू होता तर आता तुम्हाला वेळ न करता मी दाखवते फ्लॅट जो मी बघून आलेले आहे दुपारी तर ह्याच व्हिडिओमध्ये मी ते अटॅच केलेलं आहे नक्की बघा तुम्हाला कसा वाटला आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला आता मी जेवण वगैरे वाढवून घेते आणि मग तुम्हाला फ्लॅट दाखवते तर या ठिकाणी हा आहे तो फ्लॅट जो मी दुपारी बघायला आलेले तर रे रेडी असा हा फ्लॅट आहे टू बी एच के आहे खूप स्पेसियस आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एअर व्हेंटिलेशन खूप जास्त हवेश आहे हवेशीर खूप आहे आणि त्याचबरोबर प्रचंड म्हणजे छान प्रकारे असा सूर्यप्रकाश आहे इकडे हे किचन आहे सुरुवातीला एंट्री केले गेले हॉल आहे हॉलला लागूनच किचन आहे किचन खूप जास्त मला आवडलं दोन्ही साईडला त्यांनी प्लॅटफॉर्म दिलेले आहे त्यामुळे भरपूर सारा आपल्याला साहित्य बसू शकतो त्यानंतर इकडे एक कॉमन त्यांनी टॉयलेट दिलेलं आहे टॉयलेट बाथरूम अटॅच आहे त्यानंतर याला लागूनच ही बेडरूम आहे बेडरूम पण खूप मोठी आहे त्याचबरोबर एक खूप मोठी अशी विंडो त्यांनी दिलेली आहे त्यामुळे सूर्यप्रकाशाची काहीच कमी नाही या पूर्ण घरामध्ये आणि क बांधकाम पण छान आहे खालीसुद्धा छान असं ग्राउंड मोठं आहे गार्डन पण डेव्हलप होणार आहे आणि ग्राउंड पण दिलेलं आहे मुलांना खेळायला किंवा आपल्याला जर वॉकला वगैरे जायचं असेल तरी पण चालू शकतो तर त्याचनंतर दुसरी एक बेडरूम तुम्हाला दाखवते तर मला तर प्रचंड असा आवडलेला आहे पण बघूया आता पुढे काय होते काय नाही कसं काय बोलणे होत आहे तर त्याच्यावर ठरणार आहे कारण रेडी आहे हा फ्लॅट सगळं तयार आहे फक्त आता तुम्हाला काय फर्निचर वगैरे करायचं असेल तरच तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बे हॉलला लागूनच एक बेडरूम आहे दुसरी तर इकडे ही एक बेडरूम आहे ही सुद्धा अटॅच ह्याला बाथरूम टॉयलेट आहे मास्टर बेडरूम आहे त्याचबरोबर ह्यालासुद्धा आ, सेम मोठी विंडो दिलेली आहे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि ह्याच्या ज्या टाईल्स आहेत त्या बाथरूममधल्या त्या मला खूप आवडल्या यांची डिझाईनच खूप छान वाटते आणि इकडूनसुद्धा सेम व्ह्यू येतो पलीकडचा व्ह्यू दोन्ही बेडरूममधून खूप छान आहे त्यामुळे हवेशीराशी आहे हा फ्लॅट आणि प्रचंड असा म्हणजे मोठा आहे स्क्वेअर फूटच्या मानाने तर मला तर आवडला तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा